नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश तांदळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या श्रीमंत सह्याद्री या चॅनलमध्ये। तर मित्र, अजून एक नवीन दिवस, एक नवीन भटकंती आपल्या टीम हौशी ट्रेकरसोबत। आज आपण आलेलो आहे कोथळीगडला, तर आपल्या टीम हौशी ट्रेकरला जॉईन झालेत मुंबईवरून। आपलं नाव सांगा मॅडम। पूजा सिद्धेश। आणि आपले हे बाकीचे नेहमीचे मेंबर्स प्रणय तांदळे, सुनील आंबेडे, आणि हा जळगाववरून आलेला आहे आमचा भाषा, नाव सांग लौकिक। आणि एक नवीन मेंबर अजय मापरे। सो मित्र, वेळ न घालवता सफर करूया आज कोथळीगडाची। तर मित्र, सुरुवात झाली आपल्या कोथळीगड ट्रेकसाठी, आणि बरेच दिवसातून आपल्या बरोबर आलेत इकडं शैलेश मुळे, शर्विल आणि गौरव। आम्ही पोचलो आता एका ठिकाणी, इथं सगळे जरा आता आराम करतात। खालचे मेंबर आमचे इकडं वरती आलेत, इकडं दर प्रत्येक गडावर आपल्या बरोबर असतो एक श्वान। त्याला पाणी पाजताना आबा बने रे। तर मित्र, साधारण एक अर्ध्या तासाच्या चढाईनंतर कोथळीगड आपल्याला दिसू लागलाय। हा समोर आहे तो कोथळीगड। वातावरण खूप दमट आहे, त्यामुळे घामाच्या धारा लागल्यात। तर मित्र, ट्रेक करता करता आज आपण जाणून घेऊया कोथळीगडाचा इतिहास। गुहा आणि मंदिरावरील कोरीव कामावरून हा गड 13व्या शतकातील असावा असा अंदाज बांधला जातो। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ह्या गडाचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी केला जात होता। तर मित्र, खूप वेळेच्या पायपिटीनंतर आपण आलो आहे आता गोविंद, म्हणजे आपण जे पहिलं गोपाळचं इथं जे हॉटेल घेतलं होतं तिथून आपल्याला फक्त आपण चहा पाणी केला, आणि त्यांचं दुसरं हॉटेल आहे ते गोविंद, त्यांच्या इथून आपल्याला नाश्ता करायला। सो आपण आता आलेलो आहे। आता तुम्ही जर का ही जर पायवाट बघितली, ही पायवाट गोपाळने सांगितल्याप्रमाणे इथून बैलगाड्या घोडागाड्या येऊ शकतात, म्हणजे ही एकमेव अशी पायवाट आहे की ती तिथून घोडागाडी किंवा बैलगाड्या जाऊ शकतात। सो आता आपण जाऊया गोविंदच्या इथे नाश्ता करायला। तसेच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी या काळात या किल्ल्याला रसद आणि शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी जास्त महत्त्व दिले। परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगाने आपला लबाडीपणा दाखवत फितुरेने हा किल्ला ताब्यात घेतला। म्हणजे किल्लेदार नारोजी त्र्यंबक जेव्हा शेजारील गावातून रसद आणि दारुगोळा मिळवण्याकरिता गेले, तेव्हा स्वराज्याचा मुंशी काझी हैदर औरंग्याशी मिळाला, आणि त्याने मानकोजी पांढरे यांना देखील फितूर करून अब्दुल कादर आणि त्यांच्या सैन्याला गडावर प्रवेश दिला, आणि वेळ पाहून त्यांनी गडावरचे सैन्य कापून घेतले। पुढे नारोजी त्र्यंबक यांनी किल्ला परत मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी ठरले, कारण किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी एकच वाट। त्यानंतर पुढे 1716 इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला, व त्यानंतर 2 नोव्हेंबर 1817 बाजीराव पेशव्यांचा सेनापती बापूराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या स्वराज्यात आणला। पण लगेचच पुढे ब्रुक्स या इंग्रज अधिकाऱ्याने तोफांचा मारा करून 30 डिसेंबर 1817 किल्ला पुन्हा त्यांच्या ताब्यात घेतला। पुढे 1862 हा किल्ला इंग्रजांकडेच होता। प्रामुख्याने या किल्ल्याचा उपयोग दीपगृह म्हणजेच शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे। या किल्ल्यावरून मावळ प्रांतातील बऱ्याचशा भागांवर लक्ष ठेवले जात होते। तसेच या किल्ल्याच्या माथ्यावरून कलावंतीन, प्रबळगड, नागफणी, सिद्धगड, मलंगगड, चंदेरी, माणिकगड आणि माथेरान हा ऐतिहासिक परिसर नजरेस येतो। तर हा कोथळीगडाचा इतिहास माझ्या वाचनात आला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न। तर मित्रो, मगाशी गोपाळ जोरी यांनी सांगितल्याप्रमाणे इथं ही विरगळ आहे, आणि इथे ह्या विरगळीवरती धनुष्यबाण बाणाने मारा केला होता असं इथं स्मृतिचिन्ह आहे।
सो याचा अर्थ त्यांनी सांगितलं होतं की नारोजी त्र्यंबक यांनी धनुष्यबाणाचा वापर करून गड पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी प्रयत्न केला होता. तो काही यशस्वी झाला नाही, पण त्यांनी खूप मोठा लढा दिला होता. हे त्यामागचं हे प्रतीक आहे इथं. सो हे प्रतीक बघून आपण आता जाऊया गोविंदच्या इथे नाश्ता करायला. तर मित्र, नाश्ता करून झाला आहे. छानपैकी फोडणीचा भात होता, भरपूर खाल्ला पोरांनी, कारण भुकेलेली होती. सो आता आम्ही निघालो आहे नाश्ता करून. आता खरा ट्रेक चालू झाला आहे आमचा कोथळीकडचा. प्रत्येक इकडनंच गेलेले दिसतात. मित्र, आता खरी चढाई चालू झाली आहे. आता खरं मजा येणार. तर मित्र, जवळजवळ 70-71% वरती आलो आहे आम्ही. आणि आम्ही ज्या रूटने आलो तो रूट दाखवतो तुम्हाला. त्या तिथून आम्ही आलो ह्या बाजूने असं, ह्या घराच्या इथून इकडून असं या इकडं. आणि आता आम्ही आहे ह्या पॉईंटला. आणि इथून थोडंच राहिलं आहे. आता प्रत्येक ट्रेकला जे म्हणतात 10 मिनटं राहिले, फक्त 10 मिनटं, 10 मिनटं राहिले, फक्त 10 मिनटं राहिले, फक्त 10 मिनटं. सो मित्र, गडावरती आल्यानंतर, गडावरती चढाई केल्यानंतर पहिला बुरुज लागला आहे. सो हा पूर्ण मोडकळीस आलेला हा बुरुज आहे. सो आम्ही बरंच वरती आलेलो आहे, ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे आता आमचा. आलोय आपण गडाच्या एक पहिल्या बुरुजापाशी. आणि तिथं आहेत ह्या दोन तोफा, सुंदर अशा ह्या तोफा आहेत. फोटोग्राफी झाली, व्हिडिओग्राफी. आणि हा बुरुज इकडं आमचे आबासाहेब गौरव वरती. आणि हा समोर असा उभा दिसतोय तो कोथळीगड. ह्या बाजूला पूर्ण असं ऊन आहे. ह्या इकडं असा पाऊस पडतोय. अगदी सुंदर वातावरण आहे मित्र. उजव्या बाजूस आलोय. उजव्या बाजूला कदाचित पाण्याचा टाका असावा असा अंदाज वाटतोय. आता पूर्णपणे सुकलेलं आहे, पण हे पाण्याचा टाका असावं. ह्याही बाजूला आपण जाऊन बघूया. मित्र, इथंही पाण्याचे टाकेत, बऱ्यापैकी चांगलं पाणी आहे इथलं, तुम्ही बघू शकता. जसं की आपल्याला त्या गोपालने सांगितलं, इथं पाण्याचं प्रमाण, पाण्याची टाकी भरपूर आहे. सो इथं आत्ता आपण 3 ते 4 टाकी बघितली आत्तापर्यंत. पुढं बघूया काय आहे. हे खूप मोठं टाकं आहे मित्रांनो. आत्ता जर तुम्ही बघितलं असेल, हे खूप मोठं टाकं आहे. अजून पुढे काहीतरी आहे ते बघूया. मित्र, हे सुद्धा पाण्याचं टाकच आहे, पण पूर्ण सुकलेलं आहे. खूप मोठा असं, प्रचंड असं मोठं पाण्याचं टाकं आहे. प्रचंड
आता आपण आलोय भैरवा मंदिर मध्ये, म्हणजे कोथळीगडावरती असलेलं गुहेमधलं भैरवा मंदिर आपण बघू शकता. खूप मोठा आहे, पूर्णपणे कातळामध्ये मंदिर आहे. जो इतिहास सांगितला गेला, तो इतिहास सांगितला गेला होता आपला की हे हा कोथळीगड हा 13व्या शतकातील आहे. त्याचा संदर्भ म्हणजे कातळावरती असलेल्या नक्षीकामामुळे. तर मित्र, आता आपण आले कोथळीगडाच्या दरवाजाशी. इथून आपल्याला वरती जायचं असाच दरवाजा किंवा असंच प्रवेशद्वार आपल्याला गोरखगडावरती बघायला मिळतो. तुम्ही जर तुम्हाला जर का तसाच व्ह्यू बघायचा असेल, तसाच बघायचा असेल, वरती आय बटन मध्ये जी गोरखगडाची लिंक ठेवली, तिथून जाऊन तुम्ही गोरखगडाचा व्ह्यू बघू शकता. आपण जाऊया. गडाच्या प्रवेशद्वारापाशी बघू शकता आता हे प्रवेशद्वार. प्रवेशद्वार आणि सुरुवातीला गडावरती कातळावरती हे व्याघ्र शिल्प आहे आणि इथं हत्तीचं शिल्प आहे. अशी ही कलाकृती आहे इथं दरवाजाचा आकार. जाऊया आता पुढे पुढचा गड एक्सप्लोर. तर मित्र, फायनली आम्ही पोहोचलोय कोथळीगडाच्या माथ्यावरती आणि इथून सुंदर असा आजूबाजूचा भूप्रदेश दिसतोय. तुम्ही बघता इकडं पवनचक्की, इकडं पूर्ण अशी सह्याद्रीचे डोंगर रांग. तर मित्र, गडावरती बघण्यासारखं असं वास्तू म्हणजे पाण्याचे टाके, त्यानंतर त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, भैरवाचं मंदिर, अशा ह्या काही वास्तू बघण्यासारख्या आहेत. शिवाय त्या तोफा ज्या जतन करून ठेवल्या आहेत त्या ह्या सर्व वास्तू बघण्यासारख्या आहेत. शिवाय इथे बुरुज पण आहेत, पण बऱ्याच प्रमाणात त्यांची पडझड झालेली आहे. तर मित्र, आम्ही सुरू करतोय आता परतीचा प्रवास आणि आता मी उतरतोय. तर गौरव पुढे गेला आमचा कॅमेरामॅन. गौरव कसं वाटलं? मस्त. खरं तर हा गौरवने सुचवलेला गड होता आणि अतिशय सुंदर गड आहे. तुम्ही येऊ शकता. पावसाळ्यात हा बघण्यासारखा गड आहे खरंच, कारण इथल्या आजूबाजूचा परिसर, इथल्या आजूबाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा खूप बघण्यासारख्या आहेत. थँक्यू गौरव. आणि मित्रांनो, कर्जतमध्ये खूप गोष्टी अशा बघण्यासारख्या गड किल्ले आहेत. नक्कीच अजून आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवूच आणि जॉईन म्हणजे अटच राहा आमच्यासोबत. आमच्या श्रीमंत सह्याद्री या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.